अहमदनगर छावणी परिषदेच्या हद्दीतील भिंगार शहरातील मोकाट जनावरांचा सुसुवाट वाढून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मागील आठवडी बाजारात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना गंभीर दुखापत झाली, मात्र कॅन्टोमेंट बोर्ड दखल घेत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोकाट जनावरांसह थेट कॅन्टोमेंट बोर्डात प्रवेश करत अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. अहमदनगर छावणी परिषदेच्या हद्दीतील भिंगार शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढून नागरिकांना मोठा त्रास निर्माण झालाय. मागील आठवड्यात शुक्रवारी बाजारात काही नागरिकांना या मोकाट जनावरांमुळे गंभीर दुखापत झाली होती, मात्र कॅन्टोनमेंट प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती. काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरांसंदर्भात युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले होते, मात्र कोणतीही हालचाल प्रशासनाकडून न दिसल्यानं आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं मोकाट जनावरं घेऊन कॅन्टोनमेंट कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आलं. प्रशासनाला जाग यावी आणि तातडीने दुर्लक्षित होणाऱ्या विषयांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आज कॅन्टोनमेंटचे सीईओ लोटे साहेबांना निवेदन देण्यात आलं. लोटे यांनी या निवेदनाची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करू असं आश्वासन मिळाल्यानंतर हा मोर्चा थांबवण्यात आला, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही तर जनावरं घेऊन सीईओ लोटे यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करू असे आव्हान राष्ट्रवादीचे शहर संघटक मतीन सय्यद यांनी दिलंय. आज रोजी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जनावरांच्या संदर्भात मोर्चा काढला होता. मोकाट जनावरांसंदर्भात आम्ही 28 तारखेला निवेदन दिलं होतं की 8 दिवसात आपण भिंगारमधील जे मोकाट जनावर आहे त्यांचा काहीतरी बंदोबस्त करण्यात यावा. हे निवेदन देऊनही प्रशासनाने कॅन्टोनमेंट प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून आज रोजी आम्ही आमचं जनावरं घेऊन आज आम्ही आमचा मोर्चा काढला, निषेध मोर्चा केला. आमचं मागणी फक्त एक आहे का ज्या वेळेस आपण भिंगार बाजार तळात जे लोक शुक्रवारी बाजार असतो बाजाराच्या वेळेस एका महिलेला गंभीर दुखापत झाली. आता ते कोणाला जर विचारलं जनावर कोणाचं होतं ते म्हणतात मोकाट होतं, कोणाचं होतं माहीत नाही. ती जी गरीब बाई तिला पैसे देणार कोण, भरपाई कोण देणार, कॅन्टोनमेंट प्रशासन देणार का कोण देणार. त्यासाठी आमचं होतं की लोकांचा मार लागते जनावर ज्यावेळेस गुंडाळतो त्यावेळेस किरकोळ जखमा होतात, फार मोठ्या प्रमाणात जखमा होतात. हायवे रोड पहिले तर रोड आमचा पहिले भिंगारचा फार बारीक आहे, त्या रोडवर जनावर असे अस्तव्यस्त प्रमाणात आपण बघितले असताना आपण स्वतः बातमी लावली आपल्या बातमीवर इतके लोक जनावर रोडवर असतात त्याला कोणाचं वचक नाही. आज आमचं निवेदनाची दखल लोटे साहेबांनी सकाळी उशिरा घेतली का सकाळपासून त्यांनी जनावरं उचलायला चालू केले. त्यांनी जर 2-3 दिवसपूर्वी जर केले घेतले असती तर आम्ही आज आंदोलन केलं नसतं. आमचं म्हणणं काय फक्त का आज आमचं आंदोलन आहे त्यासाठी फक्त तुम्ही करू नका. हे नियमितप्रमाणे म्हणजे रेग्युलर जे आहे यांची गाडी फिरली पाहिजे आणि यांनी मोकाट जनावरं उचलून आणली पाहिजे. आमची फक्त हीच मागणी आणि याच्यानंतर जर याच्यात थोडं ढिलाई किंवा यांनी जनावरं फक्त आजचे दिवस उचलून परत नाही उचललं तर आम्ही साहेबांच्या दालनाच्या आतमध्ये जनावर घेऊन जाणार. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर.